एक ब्रेकिंग बातमी समोर येते. नांदेडमध्ये शेकाप आमदार श्याम सुंदर शिंदेंनी पोलिसांना दमबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नांदेडमधील एका माजी नगरसेवकाची कार ही पोलिसांनी जप्त केली होती. त्या माजी नगरसेवकाकडे कागदपत्र नव्हती. या प्रकरणात लोह्याचे आमदार श्याम सुंदर शिंदेंनी पोलीस अधिकाऱ्याला फोन केला. कार सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. पोलीस अधिकारी ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आमदार शिंदेंनी दिलेल्या धमकीची नोंद पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीत करून ठेवली आहे. तर नांदेडमध्ये हा प्रकार समोर आलाय. आमदार शिंदेंनी पोलिसांवर दादागिरी केल्याची बातमी ही समोर येते. आमदार श्री माननीय शिंदे साहेब यांनी हलचे साहेबाला रात्री 10 वाजता फोनद्वारे दमदाटी केली आणि हे केली की तुम्ही गाडी सोडून द्या. आत्ताच्या आत्ता गाडी तुम्ही सोडली नाही आमच्या कार्यकर्त्याची तर तुम्हाला सस्पेंड करेल, तुमच्या PI ला पण सस्पेंड करेल आणि विधानभवनामध्ये तुमचा तारांकित प्रश्न मांडेल वगैरे वगैरे असं रागामध्ये धमकीवजा बोलले असे त्यांनी मला PSI हलचे साहेबांनी माहिती दिली. तशी स्टेशन डायरीला नोंद पण करण्यात आलेली आहे आणि सदर गाडीच्या बाबत जिल्ह्यामध्ये मेसेज केलेला आहे. तो चोरीची वगैरे आहे का हे चौकशी करून आणि RTO ची दंडात्मक कारवाई झाल्यानंतर गाडी सोडण्यात येईल किंवा रितसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर आपल्यासोबत स्वतः शेकापचे आमदार श्याम सुंदर शिंदेजी जोडलेले आहेत. सर, आपण पोलिसांना दमदटी केल्याची बातमी ही समोर येते आहे, यावर आपलं स्पष्टीकरण. राजकीय स्टंटबाजी आहे ती. कोणाच्या तरी इशाऱ्यावरून तो इन्स्ट्रक्टर असं करतो. मी तिथला स्थानिक आमदार आहे. जी हॅलो बोला. पब्लिक माझ्याकडे येते, सांगतात तर गाडी पकडली समस्या. मला सांगा नंबर नसेल तर तिथल्या तिथं 2 मिनिटं त्याला काय फाईन असेल तर सोडून द्यायची असते. डिटेन करून ती गाडी जप्त ठेवता येत नाही पोलीस स्टेशनमध्ये. बोला. मात्र तर जी जर गाडीची कागदपत्र नसतील तर पोलिसांना त्यांची कागदपत्राचा प्रश्न. ते रजिस्टर झाली नव्हती गाडी. जी ते रजिस्टर RTO 2-4 दिवसांनी 4-5 दिवसांनी रजिस्ट्रेशन करतात. बर हा जी, धन्यवाद श्याम सुंदर शिंदेजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.